नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी नव्या सरकारच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिवसेनेने 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली तर भाजपाने मुख्यमंत्रीच काय महत्वाची खातीही देण्यास नकार दिला. त्यावर आता संजय राऊत यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. बघूया त्या अगोदर, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आम्ही हवेत बोलत नाही, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा फॉर्म्युला ठरला होता. महाराष्ट्राच्या जनतेलाच शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार भाजपाने निर्णय घ्यावा, बहुमत असेल तर भाजपाने शपथविधी घ्यावा असं आवाहनही संजय राऊत यांनी दिलं आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शरद पवार यांची भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे तर असे घडणार असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.